जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापासून विद्यमान अध्यक्ष शालिनी विखे यांना दूर ठेवण्याची महाविकास आघाडीने आखलेली रणनीती अखेर यशस्वी होताना दिसत आहे या निवडणुकीत काँग्रेसने गटनेता बदलला असून नवे गटनेते अजय फटांगरे यांनी काँग्रेसच्या सदस्यांना व्हीप बजावला आहे काँग्रेसने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गटनेता बदलला असून थोरात गटाचे असलेले माजी पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे यांना गटनेतेपदाची जबाबदारी दिली आहे काँग्रेसचे सर्व सदस्य मुंबईहून नगरमध्ये दाखल झाले आहेत क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे सदस्य हे शिवसेनेबरोबरच राहणार असल्याचे यापूर्वीच आमदार शंकरराव गडाख यांनी के स्पष्ट केलंय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दबाव चालणार नाही वर सरकार आमचा आहे असा इशारा राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांनी दिलाय तसंच ते पुढे बोलताना म्हणाले की अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीबरोबर राहणार आहोत महाविकास आघाडीकडे स्पष्ट बहुमत आहे महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदाची नावे दोन दिवसांत जाहीर केले जाईल दोन दिवसांत महाआघाडीच्या सर्व सदस्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं ब्युरो रिपोर्ट अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर